तर मिथुन दादा मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर 2 मिनिटं आपली जरूर घेतोय. कसं वाटतंय एकंदरीत आयोजन आणि या स्पर्धेचं विश्लेषण कसं करतील आपण? ही टुर्नामेंट मी दरवर्षी खेळतो, खूप चांगला आयोजन असते. नक्कीच आज तुमची रेग्युलर टीम आहे? हा रेग्युलर सर्व प्लेयर आहेत. एक्सर संघाबरोबर या अगोदर कधी खेळलेत या हंगामामध्ये? झालेत मागे, या हंगामामध्ये नाही झाल्या, मागे पुढे झालेत मॅचा. म्हणजे एकमेकांचे डावपेच माहिती असतील मिथुन दादा. थँक्यू व्हेरी मच, खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं, कारण ज्यावेळेला मॅच सुरू असते त्यावेळेला डिस्टर्ब करणं अगदी मात्र यावेळेला थोडंसं आपण चुकीचं ठरतो, म्हणूनच अगोदर मिथुन दादा यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या. चला धावत या जरा प्लीज. क्लासिक ग्रुप टॉस बॉक्स, टॉस का बॉस आपण पाहत आहेत. अगदी थोड्याच वेळात त्या ठिकाणी टॉस केला जाईल. मी विनंती करेन राहुल शर्मा बियाला स्पोर्ट्सचे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. MBPL लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येते. हेमंत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस कॉइन स्पिन केला जातोय. छाप आणि काटा, छापा यावेळेला काटा आलेला आहे. धन्यवाद हेमंत पाटील साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जास्त वेळ घेणार नाहीये, डिसिजन काय असेल आपला? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण, दोघांना हार्दिक शुभेच्छा असतील दोन्ही संघांना आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून. तर नाणेफेकीचा कौल झाला आणि आरके मोरवा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आरके मोरवा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फास्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. मनीजी पाटील यांचा या गोड आवाज ऐकूया. थँक्यू. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. टार्गेट दिलंय 55 धावांचं आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स मला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आमिर दाफेदार आणि एका बाजूला आहे आरफात. तर पाहूया लक्ष्याचा पाठलाग कसा केला जाईल. या ठिकाणी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते खुलते, 2 धावा झालेल्या आहे. ऑन स्ट्राईक आरफात, आदित्य शेट्टी ओव्हर द विकेट. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पोहोचले बॉलच्या पिचिंग पर्यंत आणि ऑन साइड ला टर्न करताना हलक्या हाताने बॉलला पाठवलाय. वाईड ऑफ मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, मिळते फक्त 1 धाव. टेम्परामेंट या शब्दाला खूप जास्त महत्व आहे क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता. प्रत्येक वेळा तुम्हाला अग्रेसिव्ह खेळ करून चालत नाही, कधी कधी तुम्हाला संयमाचा देखील वापर करावा लागतो आणि तेच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अरफातने केलं. स्ट्राईकवर आता आमिर आलाय ओव्हर द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खूप जास्त आवाकाच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल झालेला आहे, त्याचमुळे पॉल सरांकडून व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एका धावाची होते वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4-5 या आकड्यावर. बघा खूप महत्वाचं आहे तुम्ही पूर्ण दिवसभर खेळत असता. 4 धावा झालेल्या आहेत, माफ करा, 4 धावा झालेल्या आहेत. आदित्य ओव्हर द विकेट. शफल झाले ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि एक इझी डिसिजन होतो पंचांसाठी, कारण शफल होऊन खेळता खेळता मात्र त्यानंतर बॉलची पिचिंग ओळखली, बॉलचा बॉलिंग पाथ ओळखता आणि पंच दर्शवता इम्पॅक्ट आउट साईड द स्टंप हॅन्स नॉट आउट. दरम्यान हाईट फॅक्टर देखील या ठिकाणी चेक केला गेला, उंचीचा देखील दाखला घेतला गेलेला आहे. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल, बॉलला राईज मिळतोय आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जो टेनिस बॉल आपण वापरतो तो जास्त उसळत असतो, कंट्रोल असणं गरजेचं. यावेळेस मात्र रेंज मध्ये होता, आउट ऑफ रेंज करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषा अलीकडे आहे अक्षय पाटील. चूक होणार नाहीये, पहिला फलंदाज होतोय बाद, प्राइसलेस विकेट मिळते आमिर दाफेदार. बॅक टू डग आउट. थँक्यू. 3 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 4 धावा 1 गडी बाद. आयुष राजू पाटील ऑन द बेंच आहेत, ते सुरुवात आहे त्यांच्या करिअरची टेनिस बॉल क्रिकेटची आणि नक्कीच त्यांना देखील तो अनुभव मिळतोय. पाहतायत ते, अभ्यास करते आहेत या टेनिस बॉल क्रिकेटचा आणि भविष्य उज्ज्वल आहे, जसं त्यांच्या वडिलांचं नाव रोशन केलेलं आहे त्यांनी. आणि त्यांचा खेळ देखील, राजू पाटलांचा खेळ देखील तितकाच प्रभावित करणारा राहिलेला आहे. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून अविरतपणे अखंडपणे राजू पाटील क्रिकेट खेळत आहेत. 50 ओलंडले राजू पाटील यांनी, पण तरी देखील एक कलात्मक गोलंदाजी नेहमीच आपण मास्टर फॉर्मॅटमध्ये राजू पाटील यांची पाहतो. धावसंख्या झालेली आहे 4, बॉल फेकून झालेले आहेत आतापर्यंत 3 बॉल्स 4 धावा 1 गडी बाद. रॉयल स्टनर्स मीरा रोड कुणाल
नवीन फलंदाज तुम्हाला स्ट्राइक एंड ला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राइक ला अराफत आहे आदित्य शेट्टी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, अँगलचा खूप चांगला वापर आदित्य करते आणि त्याचमुळे गुडलेनला पीच, बॉलला अँगल मिळतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ आणि त्या बॉलला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. कॉपीबुक स्टाईल बॅटिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि या ठिकाणी मात्र त्याचा विसर कदाचित कुणाला पडला आणि त्याचमुळे ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाईडला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याच्या नादात मात्र डॉट बॉल खेळला गेलेला आहे कुणालच्या वतीनं. धावसंख्या थांबले. आदित्य ओव्हर द विकेट. वलरलेनचा बॉल होता, लोअर बॅकलिपने बॉलला खेळलेला आहे मिडविकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक अक्षय वैगान बॉलवर पोहोचतोय. त्याने आपली जागा आपल्या संघामध्ये ऍज अ फिल्डर म्हणून अधोरेखित केलेली आहे. अक्षय पाटील अभेद्य भिंतीप्रमाणे मिडविकेट आणि काऊ कॉर्नर झोन तो सांभाळतोय आणि आपल्या संघाची मदत करतोय धावांच्या मदतीनं. मात्र कुठेतरी आपला संघ एक चांगली पोझिशन घेऊ शकतो. धावांची अडवणूक आपल्या वतीनं केली जाते आणि ती अडवणूक प्रतिस्पर्धी संघाला डोके देखील देऊ शकेल हाच अविर्भाव नेहमीच अक्षयचा राहिलाय. ओ ओ ओ या ठिकाणी नक्की घडलं काय, ओव्हर एक्साइटमेंट वी कॅन से. कारण बॉल कव्हर करताना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत तो बॉल तुमच्या हातात तुम्हाला थांबवून ठेवायचा आहे पण अक्षय थोडा ओव्हर एक्साइटेड झाला आणि त्याचमुळे बॉल कॅप्चर करू शकला आणि या विकेट मिळू शकली असती. आदित्यने चांगली सुरुवात करून दिली आहे या पहिल्या षटकाची. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे 5 धावा, गडीबाद झालं 1. 5 धावा 1 गडीबाद जिंकण्यासाठी 24 बॉल्स मध्ये गरज आहे ती म्हणजेच 50 धावांची. 24 बॉल्स 50 गरज. थँक्यू. अरे निपुण हाताला खाज झाले तर काय पैसे येतात का असं आपण ऐकलंय. या पैसे तर येतील. चांगला खेळ केला, चांगली कामगिरी, चांगला व्यवसाय तुम्ही निवडलेला आहात, नोकरी तुमची तुम्ही करताय तर कर्तृत्वावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कर्तृत्व तुमचं चांगलं असेल तुम्हाला पसंती मिळेल, तुम्हाला प्रसिद्धी मिळेल, तुम्हाला मानधन सुद्धा या क्रिकेटच्या खेळामध्ये मिळणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 5 धावा. चला जास्त वेळ जातो मित्रांनो, यानंतर आम्हाला अजूनही 4 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि त्यासाठी वेळ थोडासा कमी आहे. 2:16 झालेले आहेत आणि आपण फर्स्ट हाफ क्लिअर करतोय. त्याचमुळे मात्र संघांनी वेळेवर उपस्थित राहणं हे बंधनकारक राहतं. आयोजक मात्र अहोरात्र मेहनत घेत आहेत. गेल्या महिनाभरापासून त्यांनी देखील घर व्यवस्थित पाहिलं नाही आहे आणि त्याचमुळे त्यांच्या देखील मेहनतीला आपण पाठबळ देऊ शकता वेळेवर उपस्थित राहून. स्लॉक स्वीप करण्याचा अंदाज पाहायला मिळाला. बॉल पोहोचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत फक्त एकाच धावीवर हे दोन फलंदाज थांबतायत. विथ द बॅट ही एक धाव ऍड केली जाईल आणि अशा पद्धतीने धावसंख्या जाते 6 या आकड्यावर. एक स्लो अँड स्टेडी क्रिकेट रॉयल स्टनर मीरा रोड संघ खेळते जी अपेक्षा नाहीये कारण अजूनही त्यांचे एस बॅटर अजूनही पॅव्हिलियन बॉक्स मध्ये आहेत. अमर रेड्डी तुम्ही म्हणू शकता, श्रीकांत शेट्टी तुम्ही म्हणू शकता, जुनेद आहे. म्हणजे अटॅक स्ट्रॉंग आहे बॅटिंगचा पण आताच्या कडीला जे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत वेळ घेत आहेत धावा बनवताना. धावसंख्या 6. बॉलिंग ट्रॅकवर संदीप तयार. यावेळेस बघा पुन्हा एकदा फुललेनचा बॉल आता इन फ्रंट ऑफ द विकेट. 100% बॅटचा फेस ओपन करून खेळायचं होतं मिडॉनला क्लिअर करताना पण मात्र बॉलचं रोटेशन एक स्लाइडली आउटकटर बॉल हाताळतो संदीप. जास्त रोटेशन नसते पण मात्र कमी रोटेशन जरी असलं पण पिचिंगवर प्रामुख्याने काम करतोय संदीप. त्याचमुळे हा जातोय डॉट बॉल. चांगली रणनीती जितू पॅकर्स नवघर या संघाची. धावांना अडवलं जाते. स्ट्राईकवर असेल फलंदाज राफत. आता नियंत्रण चुकलंय, नियंत्रण चुकलंय. बॉल पोहोचतोय तो म्हणजेच मिडॉपला. शतरक्षक बॉल खाली येतोय. कुठलीच चूक होणार नाहीये आणि संधीचा खूप चांगला वापर या ठिकाणी जितू पॅकर्स नवघर या संघाने केलेला आहे. दुसरा धक्का बसतोय रॉयल स्टनर्स मीरा रोड. थँक्यू. धावनोंदकाची एक परीक्षा असते मुंबईला. काल तीच पास करून ओंकार आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत आणि उत्कृष्ट दर्जाचं स्कोरिंग म्हणजेच एकूण एक अक्षर आम्हाला व्यवस्थित वाचता येते हे महत्त्वाचं आहे. जर स्कोरिंग व्यवस्थित झाली तर समालोचन देखील तितक्याच चांगल्या दर्जाचं आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतोय आणि एक चांगली टीम पंकज पटेल नो डाऊट नेहमीच एक चांगली कामगिरी आपण पाहिलेली आहे. निपुण पटेल सकाळपासून आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत, आता ओंकार जॉईन झालेत. तर क्लासिक ग्रुप
दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर 22 सदस्य होते आणि आता त्यामध्ये अजून जास्त वृद्धी होते, कारण महत्त्वाचे समाज कार्य जर चांगलं राहिलं तर उमेळमान गाव हे एक मोठं गाव म्हणून ओळखलं जाते. त्याचमुळे आता पुढच्या वर्षी 50 जास्त सदस्य आम्हाला नक्कीच क्लासिक ग्रुपमध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवर संदीप तयार, स्ट्राईकवर जुनेद चौगले. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, पण मात्र एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स मिळत नाही. बॉल येतोय जयदीपच्या हातामध्ये, विसावतोय, लॉंग ऑन क्लिअर करू शकला नाही आहे जुनेद. आल्या पावली परत, गोल्डन डक, विकेट डाऊन. थँक्यू जुनेद, यावर विश्वास होता कर्णधाराचा की एक चांगली धावसंख्या तो उभारू शकेल, पण तो देखील मात्र जास्त काही योगदान न देता परतीचा प्रवास करते. म्हणतात ना की तुम्ही किती मोठ्या संकटात आहात त्या गोष्टीला महत्व नाही, पण त्या संकटाला तुम्ही सामोरं कसं जाताय त्या गोष्टीला विशेष महत्व असते. 55 धावांचा पाठला करायचा होता, 11 धावाजगतीने खेळायचं आहे, प्रत्येक षटकामागे 11 बनवायच्या होत्या, पण तो कल फलंदाजांचा पाहायला मिळत नाही. पहिल्या षटकामध्ये बनवला फक्त 5 धावा आणि या दुसऱ्या षटकाच्या 4 बॉल नंतर धावसंख्या तुम्हाला फक्त पाहायला मिळते 6 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 49 धावांची गरज, बॉल शिल्लक आहे 2 या दुसऱ्या षटकातले. संदीप ओव्हर द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईड लाईन ओलांडणारा, पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा, मिळते एक धाव बोनसशी रॉयल स्टोनर मिरा रोडला, धावसंख्या 7, 7 रन्स ऑन बोर्ड. तुम्ही वेगवेगळे पर्याय वापरत असता, प्रत्येक पर्याय तुमच्या संघाच्या मदतीसाठी धावून येईल असं नाहीये, त्याचमुळे कधी कधी ती रिस्क घ्यावी लागते. आउटसाईड द ऑफ स्टंपचा अटॅक संदीप कॅरी फॉरवर्ड करत होता, पण यावेळेस मात्र थोडीशी लाईन मिस केली. यावेळेस बैठक स्ट्रोक, यशच्या वतीनं हा स्ट्रोक कम्प्लीट केला आहे, पण तितका दर्जेदार कॅश तिकडे कम्प्लीट झालेला आहे. जीतू पॅकर्स टीम इज अनस्टॉपेबल, कॅच आउट, यश बॅक टू डग आउट. बघा, प्रतिस्पर्धी संघ हे तुमचं सासर नाही आहे की घरी बोलवून तुम्हाला जेवायला घालेल, तर तुम्हाला चांगला खेळ करणं अपेक्षित आहे. आणि रॉयल स्टोनर मिरा रोड टीम मात्र अजूनही तसा चांगला प्रामाणिक खेळ अजून खेळत नाही आहे, जी अपेक्षा होती. पण अजूनही महत्त्वपूर्ण काय घडतंय, अमरला अजूनपर्यंत राखून ठेवलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आता पोचतोय राहुल, क्रमांक आहे राहुलचा 6वा. अमरला अजूनही राखून ठेवलंय, ज्या अमरने गेल्या सामन्यामध्ये उल्लेखनीय फलंदाजी केली होती त्या अमरला अजूनही शाबूत ठेवलेला आहे रॉयल स्टनर्स मिरर रोड टीमने. पुढचा बॉल शेवटचा, यावेळेस हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला लॉफ करताना बॉलला पाठवून दिलेला आहे, लॉंग ऑन सीमा रेषा पार, फटक्याचा शानदार आविष्कार राहुलच्या बॅटमधून आलाय हा उत्तुंग षटकार. जर ऑडियन्स कॅच कम्प्लीट केले असेल तर यायचंय आपण, 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे क्लासिक ग्रुपच्या वतीनं. थँक्यू. चला नवीन बॉलर युज करायचा आहे, धावसंख्या झाले 13, जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे, बॉल शिल्लक असणार आहेत 18 बॉल्स मध्ये 42 धावांची गरज आहे, 18 बॉल्स 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा या ठिकाणी हाफ ट्रॅकर बॉल दिला आणि त्यावर स्टिकर लावलं होतं 6 धावांचं फलंदाज राहुलने. आल्या आल्या त्याच्या ताकदीचा नजराणा पेश केला आणि जी धावसंख्या खोळंबली होती त्या धावसंख्येला आधार देण्याचं काम राहुलने उत्तुंग षटकाराने केलेलं आहे. आता पाहूया तीच ऊर्जा मिळते का कुणालला, जो खूप वेळापासून बघ्याची भूमिका घेत होता नॉन स्ट्राईक एंडला, त्याने एन्जॉय केली बॅटिंग राहुलची आणि तीच ऊर्जा आता कॅरी फॉरवर्ड करतोय का या पुढच्या षटकामध्ये. आता बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा वापरलं जाते स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आदित्य शेट्टीला. आदित्यने आजचा दिवस खूप चांगला गाजवलाय, विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही घटकांमध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आज प्रेक्षकांना पाहायला मिळालं. चला वेळाची कमतरता आहे मित्रांनो, बघा आम्हाला अजूनही पुढचे 4 सामने पूर्ण करायचे आहेत, त्याचमुळे कॅप्टनचं आपण ऐकलं आणि 5-5 षटकांचा सामना आपण खेळवला, पण यानंतर मात्र आयोजकांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे.
आयोजक जितकी षटक देतील तुम्हाला तितक्या षटकांचा सामना खेळावा लागेल चांगले प्रोटेक्शन सत्याचं बिहाइंड द विकेट। दरम्यान आपल्या संघासाठी तीन धावा सत्याने वाचवलेले आहेत, एक धाव मिळते एका धावाची होते वाढ आणि एका धावाच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर 14 रन्स ऑन बोर्ड। प्रत्येक बॉल हा सीमारेषेच्या बाहेर जाईलच असं नाहीये कारण अभेद्य असं क्षेत्ररक्षण अक्षयच्या मागे तुम्हाला पाहायला मिळते। एका बाजूला आहे सत्या जो एक जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला आजच्या या दुसऱ्या सामन्यामध्ये। आदित्य शेट्टी ओव्हर द विकेट, फुलरलेनचा बॉल होता, ड्राइव्ह केलाय क्षेत्ररक्षक लॉन्ग ऑफचा, पुढे सरसावतोय बॉलला कव्हर करतोय थ्रो करेपर्यंत अजूनही ती घाई गडबड पाहायला मिळत नाही कारण थ्रो जो आहे ऑन दि स्टंप आहे। ऑन दि स्टंप थ्रो म्हणजेच काय, आता एक चांगल्या दर्जा क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळते, ती ऊर्जा अजून जास्त वृद्धिंगत होते। जसा एक चांगला खेळ तुमच्या इतर सहखेळाडूंकडून होतोय तुम्हाला देखील ती ऊर्जा मिळते आणि यशनच्या मागे अविनाश पडलेला देखील आपण पाहतोय। एक चांगलं क्षेत्ररक्षण नेहमीच आपण अपेक्षित करतोय, पण आता फलंदाजी या घटकावर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। रॉयल स्टार अक्षय सोनी थोडं स्ट्रगल करताना पाहायला मिळालं, यष्टरक्षकाच्या भूमिकेत आहे, दरम्यान ती एकदा पळून पूर्ण केलेली आहे। एका धावीची वाढ आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 16-22 एक धावा पण ती धावपळामध्ये ऍड केलेली आहे। 16 रन सिंगल डबलने जास्त काही नुकसान होणार नाही या जितू पॅकर्स नवघर या टीमचं। चौकार षटकार खेचावं लागतील रॉयल स्टार आणि मिरारोड या संघाला जर सामन्यामध्ये परत यायचं असेल तर। आदित्य ओव्हर द विकेट, चांगला बॉल तितकीच चांगली, क्लासिकल ऑफ ड्राइव्ह क्षेत्ररक्षक आहे लॉन्ग ऑफला, वन बाउंस बॉल कलेक्ट करून थ्रो करेल तोपर्यंत वाऱ्याच्या वेगानं तो दोन धावा पूर्ण करण्याचा मानस होता आणि त्या दोन धावा पूर्ण केल्या सुद्धा कुणालचा कॉल, कुणाल डेंजर एंडला होता आणि तो कॉल त्याने स्वीकारला कारण त्याला माहिती आहे की धावसंख्या मात्र अजूनही चढता आलेख घेत नाहीये, त्याचमुळे एक एक धावीला दोन दोन धावांमध्ये बदलावं लागेल आणि तो बदलण्याचा प्रयत्न कुणालच्या वतीने केला जातोय आणि जास्तीत जास्त स्ट्राईक राहुलला कशी मिळेल कुणाल या ठिकाणी लक्ष घालतोय। धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर, बॉल फेकून झाले त्या षटकातले आदित्यचे एकूण 4 बॉलमध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केलेले आहेत। एक चांगली इकॉनॉमिकल बॉलिंग या डावावर लक्ष वेधलं तर आतापर्यंत फक्त 2 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले, 1 षटकार पाहायला मिळाले माफ करा, जी पर्सेंटेज होती ते पर्सेंटेज वाढवावं लागेल षटकारांचं। बॉडी लाईन अटॅक आहे ऑन साईडला, बॉडीला रोल करून आडव्या बडीने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, बॉल आदळतो शरीरावर म्हणजेच लेग बाईटची ती धाव मिळणार आहे टीम रॉयल स्टार मिरारोडला। धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर, शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकाचा। जितू पाटील मात्र प्रसन्न असतील आज संघाच्या कामगिरीवर, पण या ठिकाणी रॉयल स्टार मिरारोड हा संघ देखील कच्चा खिलाडी नाहीये, त्यांच्याकडे देखील फलंदाजीची धार आहे। अमर रेड्डी अजूनही रिलॅक्स आहेत आमच्या पॅव्हिलियन बॉक्समध्ये। आदित्य ओव्हर द विकेट, बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न गुडघ्यावर बॅलन्स करून, त्या ठिकाणी मात्र अजूनही कुणालचं स्ट्रगल काय संपत होत नाहीये। दरम्यान मात्र फलंदाज परतीचा प्रवास करेल की नाही करणार, बेल्स डाऊन नाहीये, यस बेल्स डाऊन, फलंदाज परतीचा प्रवास करतोय। 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांसमाप्त धावसंख्या झालेली आहे 19 धावा आणि जिंकण्यासाठी आता 12 बॉल्स मध्ये आवश्यक तुम्हाला आहेत 36 धावा, 12 बॉल्स 36 धावांची गरज, 12 बॉल्स 36 रन्स रिक्वायर्ड टू विन। श्रीकांत शेट्टी नवीन फलंदाज मंडळाच्या आतमध्ये जातोय, बघा सतत 3 वर्ष क्लासिक ग्रुपने कोणत्याही प्रकारची देणगी न घेता, कोणत्याही संघांकडून प्रवेश फी न घेता पूर्णपणे मोफत अशी गावकपची क्रिकेट स्पर्धा देखील आयोजित केलेली आहे। हे देखील उल्लेखनीय कामगिरी क्लासिक ग्रुपची राहिलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला खेळण्यासाठी प्रवेश फी द्यावी लागते, तुम्हाला स्पॉन्सरकडे जावं लागतं, पण या ठिकाणी मात्र कुठलंच मानधन न स्वीकारता गेल्या 3 वर्षांपासून 2017 ते 2019 दरम्यान क्लासिक ग्रुपच्या वतीनं मोफत क्रिकेटची स्पर्धा भरवली गेलेली आहे याच मैदानामध्ये। तिथे काही उल्लेखनीय बाब नक्कीच अधोरेखित करावीशी वाटते क्लासिक ग्रुपची, वेगवेगळे समाजकार्य त्यांच्या वतीनं पूर्ण केले गेलेले आहेत। येत्या 2 दिवसांमध्ये सर्व घडामोडींचा आढावा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। तुर्तास जाऊया चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं, 2 षटकांचा खेळ बाकी आहे, 2 षटकामध्ये हव्या आहेत एकूण 36 धावा म्हणजेच 12 बॉल्स 36 धावांची गरज। वन ऑफ द बेस्ट फिनिशर म्हणून ज्याला ओळखलं जाते, ज्याने TDPL पर्व दुसरं गाजवलं होतं, श्रीकांत शेट्टी तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळणार आहे आणि नॉन स्ट्राईकला जसा उल्लेख केला प्रमोद शेटके सरांनी की 6 बॉल 6 षटकार सुद्धा राहुलने खेचलेले आहेत अजिंक्य मैदानावर, तर दोन्ही फलंदाजाकडे कॅपॅसिटी आहे। बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार उदय, उदयच्या बॉलला लॉफ्ट केलेला आहे, हवाई सफर घडवले पण त्या ठिकाणी अक्षय फक्त पाहत राहील, बनेल तो दर्शक, बॉल क्लिअर करतोय वाईड ऑफ मिड विकेट बाउंड्री लाईन फॉर 6 रन 6 धावा।
न थकता न झुकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब सुद्धा झुकते आणि ते नशीब मात्र या ठिकाणी झुकवलं जाते. फलंदाज श्रीकांत शेट्टी खूप जास्त सफल झाले. बघा त्यांची जी बॉडी पोझिशन आहे ऑफस्टनच्या बाहेर गुडघ्यावर बॅलन्स करून स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण इतक्या लवकर फिरकी तुम्ही ओळखू शकत नाहीये उदय पाटीलची, ज्याने कित्येक वर्षांचं क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्याचमुळे पहिला बॉल जरी त्याला व्यवस्थित आपल्या नावावर करता आला नाही आहे, पुढचा बॉल तो मात्र चांगल्या दर्जाचा हातात आहे. प्रत्येक वेळी गोलंदाजीला वेग देणं हेच महत्वाचं नाहीये, तर हॅलो हॅलो लॉंग ऑन लॉंग ऑन लॉक छत्रक्षक त्या ठिकाणी बॉल आत ढकलतोय. बघा आयपीएल आहे, बिग बॅश आहे, वेगवेगळ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात आणि या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सर्वात महत्वाचं काय आपण बघतो तर क्षेत्ररक्षण, आणि त्याच चांगल्या दर्जाच्या क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहायला मिळाला. खूप चांगली फिल्डिंग आपण पाहतोय लॉंग ऑनला. संदीपच्या वतीने एक चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला, आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात 5. बघा क्षेत्ररक्षण देखील महत्वपूर्ण घटक आहे क्रिकेटचा संघ, मात्र क्षेत्ररक्षणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. इथं पॅकर्सचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. उदय यावेळेस रेंज मध्ये होता बॉल आणि त्या बॉलला आउट ऑफ रेंज केलेला आहे. ताकतीचा नजरा फ्रेश करताना बॅट्समिंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर, बॉल जातोय डीप मिड विकेट क्लिअर करताना सीमारेषा पार, 6 धावा षटकार. बत्तीस धावा झालेले, 4 बॉल फेकून झालेले, 2 बॉलचा खेळ या षटकातला शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर अजूनही 23 धावांची बॉल शिल्लक असणार आहेत. 8 बॉल 23 धावांची गरज. कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा बहुजन विकास आघाडी प्रणित क्लासिक ग्रुप आयोजित आमदार चषक 2023 चा हा एक जबरदस्त चुरशीचा सामना. अजूनही चित्र स्पष्ट नाही की नक्की चढाओढ कुठल्या संघाची पुढे आहे. दोन्ही संघ एकाच शर्यतीमध्ये एकाच क्रमांकावर अजूनही आहे. पुढे कुठे जातोय, मागे कोण येतोय हे देखील अजूनही स्पष्ट होत नाहीये, कारण एका बाजूने जितू पॅकर संघाचा गोलंदाज उदय आपली कामगिरी वर्तवतोय पण मैदानाच्या आतमध्ये राहुल सुद्धा चमकतोय. फुल टॉस बॉल ऑन साइड ला आडव्या वाटेने बॉल ला पाठवून दिलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, हा आहे नो बॉल. आणि नो बॉल वर नो बॉल आहे का अंपायर? यस नो बॉल आहे आणि नो बॉल वर मिळतील या चला या ठिकाणी नक्कीच आपण अंपायर डिसिजन मान्य करायचं अशी आयोजकांच्या वतीने ती सूचना आलेली आहे, तर आपण लगेच त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अजून एक पंच रिकन्सिडर करण्यासाठी जाते. आपण लगेच डिसिजन घ्या आणि मॅच ऑन ठेवा जेणेकरून व्यत्यय येणार नाही.
चला लगेच डिसन येऊ द्या, व्यत्यय जास्त आम्ही देखील समजून घेऊ शकत नाही, कारण आजचं वेळापत्रक आम्हाला आजच पूर्ण करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये एक संघ पुढे एक आम्ही घेऊन जाणार आहोत. षटकांमध्ये कपात करावी लागली तरी 72, तर त्यामुळे प्लीज डिसिजन जे आहेत फायनल डिसिजन ते आपण लगेच घेऊया आणि मॅच ऑन करूया. थँक्यू. या बॉल अगोदर 32 धावा होत्या, ज्या बॉल अगोदर 32 धावा होत्या. हा चौकार तर आलाय म्हणजे 36 कन्फर्म आहेत. आता फायनल डिसिजन अंपायर देतीलच आणि लगेच आपण मॅच सुरू करूया. अजिंक्य केणी यांनी जर कॅच कंप्लीट केला 1000 रुपयाचं बक्षीस देवेन म्हात्रे यांच्याकडून. म्हणजे ते ऑडियन्स आहेत का? अच्छा, आमचे क्लासिक ग्रुपचे मेंबर आहेत, सल्लागार आहेत. तर त्यांनी जर कॅच कंप्लीट केली तर देवेंद्र पाटील यांच्या देवेंद्र म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये. चला अंपायर, व्हॉट इज फायनल डिसिजन? यस, नो बॉल रिव्हर्स केलाय म्हणजे या 4 धावा. थँक्यू. हा आहे नो बॉल आणि नो बॉल वर मिळतील या 4, एकूण मिळतील 5 धावा. धावसंख्या पोहोचते 37 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज, राईट? 18 धावांची गरज आहे. 8 बॉल शिल्लक आहेत, 8 बॉल्स 18 धावांची गरज. थोडी शहानिशा केली गेली आणि शहानिशेनंतर ऑफिशियल डिसिजन आले, नो बॉल, इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट. पुढचा बॉल फ्री हिट असेल
आपण लगेचच मॅच ऑन करा, यानंतर अजूनही चार सामने पूर्ण करायचे आहेत. कदाचित मला असं वाटतं प्रत्येक सामना चार चार षटकांचा प्रमोदजी खेळ बाबा लागू शकतो. आपण कित्येक स्पर्धांमध्ये समालोचन केलेलं आहे आणि वेळेबद्दल नक्कीच तुम्हाला देखील जाणीव आहे, माहिती आहे, मला सुद्धा थोडीफार माहिती आहे. त्याचमुळे कदाचित सर्व सामने पुढचे चार षटकांचे खेळवावे लागू शकतील जर एक चांगलं प्रॉमिसिंग क्रिकेट तुम्हाला खेळायचं असेल तर. कारण अगोदरच आपण मी सकाळी उल्लेख केला होता की आपण मौल्यवान असे 3 तास वाया घालवतो दिवसातले. फॉर हिटचा बॉल स्ट्राईकवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजेच राहुल. हलक्या त्याने बॉलला स्टीअर केलेला आहे, पाठवला आहे गॅप मधून स्वीपर कव्हर झोन मध्ये. आउटफील्ड स्लो आहे, क्षेत्ररक्षण तिकडे चांगल्या दर्जाचं शेवटच्या क्षणाला होतोय. 2 धावांना 3 धावांमध्ये बदलण्याचा मानस होता श्रीकांतचा. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत, 3 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 40 राखड्यावर. जिंकण्यासाठी 7 बॉल्स 15 धावांची गरज. 7 बॉल 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. तो 9 बॉल मात्र टर्निंग पॉइंट घेणारा ठरलेला आहे असं म्हणू शकतोय. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं उदयच्या वतीने, तो मात्र एक फुल टॉस पद्धतीचा म्हणजे स्वीपर पद्धतीचा बॉल जो वेस्ट हाईटच्या वर इम्पॅक्ट करणारा होता तो हाताळला गेला आणि त्याच बॉलवर जो चौकार आलाय तो टर्निंग पॉइंट ठरू शकेल. पण उदयकडे काळ बदलण्याची क्षमता आहे. ओवर द विकेट. फुल टॉस बॉल होता यावेळेस. ऑन साइड ला लॉफ्ट करताना बॉलला हवेच्या झोताच्या सहाय्याने पाठवलंय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. या मिळतील या 10-6 षटकार. सामना थोडासा खुला करण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय फलंदाजाचा. 4 षटक संपलेले आहे. धावसंख्या पोहोचते 46. जिंकण्यासाठी 6 बॉल्स 9 धावांची गरज. 6 बॉल 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा आता हा शेवटच्या षटकापर्यंत सामना येऊन पोहोचलेला आहे आणि आता ती चुरस अजून जास्त वाढले. सुरुवात चांगली झाली होती जितू पॅकर्स नवघरची या दुसऱ्या डबामध्ये, पण मध्यंतर मात्र रॉयल स्टिनर मीरा रोड या संघाने गाजवलं आणि असं गाजवलं की आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. 6 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. नाही जमणार, नाही जमणार हा प्रयत्न करता करता एकदा करून बघा नक्की जमेल आणि ते जमलंय मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत आणि राहुलला. पण आता हे शेवटचे षटक तितकंच निर्णायक ठरणार आहे. शेवटच्या षटकाची हाताळणी करण्यासाठी गोलंदाजी मार्गावर येतोय गोलंदाज करण येतोय. लास्ट ओव्हर 6-9. पहिला बॉल फुल टॉस पद्धतीचा फ्लिक ऑफ द रिस्ट सामना खुला करणारा हा धुवादार षटकार येतोय राहुलच्या बॅट मधून 6-6. थँक्यू. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज. बॉल शिल्लक असेल 5. फुललेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, प्रोटेक्शन नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, त्याला बीट करत बॉल जातो सीमा रेषा पार. विजयोत्सव साजरा करणारा हा धमाकेदार चौकार. रॉयल स्टनर जिंकतो हा सामना, पोहोचतोय पुढच्या फेरीत. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम जीतू पॅकर्स नवघर. थँक्यू. चला मेरंदमचा पुरस्कार आपण जाहीर करणार आहोतच, पण मी आयोजकांना विनंती करतोय की आपण यायचंय व्यासपीठावर. आयोजक क्लासिक ग्रुपचे मेंबर्स आपण या प्लीज. क्लासिक ग्रुप मेंबर्स आपण लगेच या प्लीज. प्रसादजी आपण लगेच या. हा सामना किती षटकांचा असेल आपण ते